पैसिफिक कोचिंग क्लासेस नेर, क्लास सिक्स मैथ, चैप्टर 18 थ्री डायमेंशनल शेप, प्रैक्टिस सेट 41 कंपाइल्ड बाय अभयश्वर भंसाली फॉर द पैसिफिक कोचिंग क्लासेस नेर. क्वेश्चन फर्स्ट, राइट द नंबर ऑफ फेसेस, एजेस एंड वर्टायसेस ऑफ ईच शेप इन द टेबल. या टेबलमध्ये आपल्याला सगळे शेप दिलेले आहे, त्याच्यातून आपल्याला फेसेस, त्यांचे वर्टायसेस आणि एजेस यांच्याबद्दल माहिती लिहायची आहे. हा जो पहिला शेप दिसत आहे तो आपल्याला सिलेंडर नावाचा शेप आहे, दुसरा आहे कोन, तिसरा आहे पेंटॅगोनल पिरॅमिड, चौथा आहे हेक्झागोनल पिरॅमिड, पाचवा आहे हेक्झागोनल प्रिझम आणि सहावा आहे पेंटॅगोनल प्रिझम. प्रत्येक याच्यात आता या सिलेंडरमध्ये किती फेसेस असतील, किती वर्टायसेस असतील, किती एजेस असतील ते आपल्याला लिहायचे आहेत. मग सगळ्यात पहिल्यांदा सिलेंडर, याचं नाव काय आहे, सिलेंडर. सिलेंडरमध्ये किती फेसेस आहेत, तीन फेसेस आहेत, दोन फ्लॅट आणि एक कर्व. हा वरचा एक आणि खालचा एक झाले दोन, आणि हा एक जो आपल्याला डोळ्याने दिसतो हा कर्व फेस. म्हणून काय म्हटलं आपण, देअर इज द सिलेंडर हॅव्हिंग द थ्री फेसेस, टू फ्लॅट अँड वन कर्व, व्हाईल सिलेंडर हॅव्हिंग द झिरो वर्टायसेस. झिरो वर्टायसेस, वर्टायसेस म्हणजे काय, तर टोक. याला टोक आहे का, कुठे, कुठेच टोक नाही आहे. हा गोल गोल भाग आहे, हा खालचाही गोल भाग आहे, आणि हे सुद्धा गोल आहे, त्याच्यामुळे याला वर्टायसेस आहेत का, झिरो वर्टायसेस. एजेस किती आहेत, दोन आहेत. एजेस म्हणजे काठ, तर याला दोन काठ आहेत, हे एक काठ सर्क्युलर आणि खालचं एक काठ सर्क्युलर, म्हणजे टू सर्क्युलर एजेस आर प्रेझेंट इन टू द सिलेंडर. दुसरा आहे कोन, कोन मध्ये पहा, आता कोन मध्ये आता फेसेस किती आहेत, तर दोन फेसेस आहेत, एक हा खालचा फ्लॅट फेस आणि हा काय आहे, सर्क्युलर फेस, है ना, म्हणजे कर्व फेस. वन फ्लॅट अँड वन कर्व फेस, वन कर्व फेस. मग याला वर्टायसेस, वर्टायसेस म्हणजे टोक. टोक किती आहे, फक्त एकच टोक आहे, म्हणजे इट हॅव्हिंग द कोन हॅव्हिंग द वन वर्टायसेस ओनली. आणि एजेस, एजेस कोणती आहे, एकच आहे सर्क्युलर, हे काठ एकच आहे ना. तिसरा आहे पेंटॅगोनल पिरॅमिड. पेंटॅगोनल पिरॅमिड म्हणजे काय, पाच ट्रँगल मिळून जे पिरॅमिड बनलेला त्याला आपण काय म्हणतो, पेंटॅगोनल पिरॅमिड. मग याला फेसेस किती आहेत, तर हा एक भाग, हा एक भाग दोन, हा एक भाग तीन, हा ग्रीनवाला चार, हा आणि इकडचा पाच, आणि खालचा एक सहा, म्हणजे फेसेस किती आहे त्याला, सहा फेस आहेत. फाईव्ह ट्रँगल्स अँड वन पेंटॅगोन, हा खालचा पेंटॅगोनल शेप आहे ना, तर हा काय झाला, खालचा एक भाग आपला, आणि हे पाच ट्रँगलचे पाच भाग, म्हणजे असे त्याला फेसेस किती आहेत, सहा फेस आहेत. वर्टायसेस, वर्टायसेस म्हणजे टोक. टोक किती आहेत त्याला, या पेंटॅगोनचे पाच आणि हा एक वरचा सहा, म्हणजे टोटल किती वर्टायसेस असतील, सिक्स वर्टायसेस. अ पेंटॅगोनल पिरॅमिड हॅव्हिंग द सिक्स वर्टायसेस, हा एक भाग, हे एक टोक दोन, हे तिसरं टोक, हे चौथं टोक, हे पाचवं टोक आणि हे वरचं एक सहावं टोक, असे किती टोक आहेत, सहा. आणि एजेस, एजेस म्हणजे बाजू, त्याला काठ किती आहेत, एक दोन तीन चार आणि हे पाच, हे सहा सात आठ नऊ आणि दहा, टोटल एजेस किती आहेत, दहा. नंतर जो दिलेला आहे आपल्याला हेक्झागोनल पिरॅमिड, हेक्झागोनल पिरॅमिड मध्ये फेसेस किती आहेत, सेवन फेसेस, सहा ट्रँगलचे आणि हे खालचं एक सात, म्हणजे काय झालं, हेक्झागॉन. हेक्झागॉन म्हणजे सहा ट्रँगल ज्याच्यात आहेत, याच्यात किती ट्रँगल आहेत, सहा ट्रँगल आहेत, एक दोन तीन चार पाच आणि हा सहा, असे सहा ट्रँगल्स आहेत, तर सहा ट्रँगलचे सहा फेस आणि हे खालचं एक फेस, असे किती फेसेस असतील, सेवन फेसेस. वर्टायसेस, टोक किती असतील, एक दोन तीन चार पाच सहा आणि हा वरचा एक टोक, सात, तर वर्टायसेस किती आहेत, सेवन. एजेस किती असतील याला, तर एजेस असतील ट्वेल्व, खालचे हे सेवन, एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व, एजेस किती असतील, ट्वेल्व. हे सहा, एक दोन तीन चार पाच आणि सहा, हे सहा काठ आणि खालचे सहा काठ, असे टोटल किती असतील, ट्वेल्व एजेस असतील.
मग हेक्झागोनल प्रिझम, प्रिझम आहे याला पहा, हा एक फेस आहे, हा एक फेस आहे, हा एक फेस आहे, मग याला किती फेसेस असतील टोटल? तर टोटल असतील याला 8 फेस, 6 साईडचे 6 हेक्झागोनचे, आणि इकडचा एक आणि तिकडचा एक, 7 आणि 8 टोटल फेसेस किती हेक्झागोनल प्रिझमला? 8 फेसेस. व्हर्टायसेस किती आहेत? व्हर्टायसेस 12, इकडचे 6 टोक आणि तिकडचे 6 टोक, 6 आणि 6 = 12. मग एजेस किती असतील? हे 6, ते 6 आणि हे 6, असे 18 एजेस असतील. पेंटागोनल प्रिझमला 7 फेसेस, 5 रेक्टॅंगल अँड 2 पेंटागोन, आणि 10 व्हर्टायसेस. व्हर्टायसेस किती असेल? 10, आणि एजेस किती असतील? 15. एजेस किती असतील? 15. इन टेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन फर्स्ट, टेक अ रेक्टॅंग्युलर शीट, ब्रिंग टुगेदर इट्स अपोजिट साईड, व्हॉट शेप डज इट फॉर्म? रेक्टॅंग्युलर साईड घेतली आपण, त्याचे दोन्ही शेप जर आपण त्याला, दोन्ही टोकं जर त्याचे फोल्ड मारले, तर आपल्याला काय मिळेल? सिलेंडर. सोल्युशन, इट फॉर्म्स द हॉलो सिलेंडर. क्वेश्चन सेकंड, टेक अ सिलेंड्रिकल टीन, टेक अ रेक्टॅंग्युलर शीट विथ वन साईड इक्वल टू द हाईट ऑफ द टीन, रॅप इट अराउंड द टीन टू कव्हर इट कम्प्लीटली अँड कट अवे द एक्स्ट्रा पेपर, देन अनफोल्ड इट अँड स्प्रेड इट आउट ऑन अ टेबल, टेक अ अनादर शीट, प्लेस द टीन ऑन इट अँड ड्रॉ इट सर्क्युलर आउटलाईन, कट अवे द पेपर अराउंड इट, कट आउट द अनादर सर्कल लाईक धिस वन, प्लेस दिस डिस्क नेक्स्ट टू द रेक्टॅंग्युलर पेपर ॲज शोन इन द गिवन फिगर, विच फिगर इज ऑप्टेन? द फिगर ऑप्टेन इज द नेट ऑफ द क्लोज सिलेंडर, नेट ऑफ द क्लोज सिलेंडर. कॅन यू टेल वेन प्लेइंग कॅरम यू मेक अ पाईल ऑफ पीसेस ॲज शोन इन द पिक्चर, व्हॉट इज द शेप ऑफ द पाईल इफ द प्लेस अ नंबर ऑफ सीडीज ऑर अराउंड राऊंड बिस्किट ऑर राऊंड बिस्किट वन ऑन द टॉप ऑफ द अदर, व्हॉट शेप डू यू गेट? कॅरम मध्ये आपण एकावर एक गोट्या ठेवतो, त्या गोट्या ठेवल्या की आपल्याला त्याचा असा शेप मिळतो, या शेपला आपण काय म्हणतो? इन ऑल द केसेस इट विल फॉर्म द सिलेंड्रिकल शेप, इट हॅव्हिंग द टू फेसेस, टू सर्क्युलर फेसेस अँड वन कर्व फेसेस. क्वेश्चन फोर्थ, ड्रॉ अ नेट ॲज शोन इन द फिगर ऑन अ कार्ड शीट अँड कट इट आउट, फोल्ड द डॉटेड लाईन ऑफ द स्क्वेअर अँड ब्रिंग द साईड टुगेदर सो दॅट द व्हर्टायसेस ए बी सी अँड डी मीट्स ॲट द पॉइंट, व्हॉट शेप डज इट फॉर्म? या प्रकारे आपल्याला शीट कापायची आहे, आणि याचे जे व्हर्टायसेस टोकं आहेत हे टोकं सगळे एका जवळ आणायचे आहेत, मग कोणती फिगर बनेल? सोल्युशन, द गिवन नेट फॉर्म्स द क्वाड्रँग्युलर पिरॅमिड, क्वाड्रँग्युलर पिरॅमिड. क्वेश्चन फिफ्थ, ड्रॉ अ नेट ॲज शोन इन द फिगर ऑन अ कार्ड शीट अँड कट इट आउट, फोल्ड अलॉंग द डॉटेड लाईन्स अँड द ट्रँगल्स ऑफ द ट्रँगल्स अँड ब्रिंग द साईड टुगेदर सो दॅट द व्हर्टायसेस ए बी सी डी मीट ॲट द पॉइंट, व्हॉट शेप डज इट फॉर्म? हा ट्रँगल घेतला आणि या डॉटेड साईडला आपण फोल्ड केला, तर आता आपल्याला कोणता फिगर मिळेल? सोल्युशन, द गिवन नेट फॉर्म्स द ट्रँग्युलर पिरॅमिड, तर आपल्याला काय मिळेल? ट्रँग्युलर पिरॅमिड. क्वेश्चन सिक्स, युझिंग अ कंपॉस ड्रॉ अ सर्कल विथ अ सेंटर ओ ऑन अ पेपर, ड्रॉ द टू रॅडाय सी आर अँड सी एस, कट आउट द सर्कल, कट अलॉंग द रॅडाय अँड ऑप्टेन द टू पीस ऑफ द सर्कल, ब्रिंग टुगेदर द सर्कल साईड सी आर अँड सी एस ऑफ इच पीस, ऑन कम्प्लिटिंग द ऍक्टिव्हिटी व्हॉट शेप डीड यू गेट? ऑन कम्प्लिटिंग द ऍक्टिव्हिटी वी गेट अँड ओपन कोन, आपल्याला कोणता कोन मिळेल? ओपन कोन. क्लास सिक्स मॅथ चॅप्टर 17 जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन एंड ऑफ ऑल एक्झरसाइज कंपाइल्ड बाय अभयेश्वर भन्साली. We are thankful to student for their innovative ideas. Zidan Khan, Sahil M. Dude, Krishna Sonone, Ayan Sheikh, Saurav Jadhav, Ayush Gardinkar and Kumari Sohani Vachirde. Thank you.